वाढती महागाई, बेरोजगारी आणि मोदी सरकारच्या विरोधात बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने रस्ता रोको व निदर्शने आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका करण्यात आली. अंबाजोगाई येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज बुधवार दिनांक 12 जुलै रोजी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन व निदर्शने केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस सरकारकडून मोदी सरकारच्या अघोषित हुकुमशाहीचा धिक्कार व निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट दीपक राठोड, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेद्रे, उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष युवराज पाटील, शुभम बोराडे, विश्वजित जाधव, विलास कदम, तालुकाध्यक्ष ईश्वर शिंदे, शहराध्यक्ष आशिफुद्दीन खतीब, पशुपतीनाथ दांगट, प्रवीणकुमार शेप, गणेश बजगुडे पाटील, नारायणराव होके, दत्ता कांबळे, अफरोज तांबोळी, अशोक देशमुख, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे, शंभूराजे देशमुख, संजय काळे, बाळासाहेब जगताप, प्रवीण देशमुख, महादेव गव्हाणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी रस्ता रोको आंदोलन करू नये असे सांगूनही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांवर कारवाई करत त्यांना अटक करून त्यांची सुटका करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी सहभागी झाले होते. विद्यार्थी, युवक, शेतकरी, शेतमजूर, कामगार, श्रमजीवी आणि कष्टकरी वर्ग मोदी सरकारच्या धोरणाने भरडला जात आहे. गरीब जनता भुके कंगाल होत आहे. नोकरदारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अशा प्रकारचा आरोप करत मोदी सरकारच्या विरोधात हे तीव्र आंदोलन आज करण्यात आले.